तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं देखील विसर्जन पार पडलेलं आहे आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद देखील घेतला. महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा नातू देखील यावेळी पाहायला मिळाला. आपल्या नातूसोबत या विसर्जन मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आणि ढोल वादनाचा आनंद देखील त्यांनी घेतला. तर सहकुटुंब गणपती बाप्पाची आरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. यावेळी चार पिढ्या या आपल्याला एकत्र पाहायला मिळाल्या. तर ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. आरती झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. बाप्पाची आरती केल्यानंतर एकनाथ शिंदे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्षा बंगल्यावरच एक विसर्जनासाठी हौद तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन हे केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर नुकतीच आरती पार पडली. सहकुटुंब त्यांनी ही आरती केलेली आहे. एकूण चार पिढ्या आपल्याला त्यावेळी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छोटा नातू देखील यावेळी आपल्याला पाहायला मिळतो. तर सहकुटुंब गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झालेले आहेत. वर्षा निवासस्थानी आता त्यांच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. आपण पाहतोय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हातामध्ये लाडका गणपती बाप्पा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर नातवाला घेतलेलं पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील हे आजोबा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. यापूर्वी देखील आपल्या नातवासोबत खेळताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळालेले होते. त्या गणपती विसर्जनात देखील ते आपल्या नातवासह सहभागी झालेले आहेत. आपण पाहत असतो की आजोबा आपल्या नातवाला खांद्यावर घेऊन गावांमध्ये किंवा इतर ठिकाणी जात असतात, त्याचप्रमाणे आपल्या नातवाला खांद्यावर घेत त्याला नाचवत गणपती विसर्जनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी नातवासोबत ढोल वादनाचा आनंद देखील घेतला आणि आता नातवाला खांद्यावर घेत ते ठेका धरताना देखील दिसतात. वर्षा बंगल्यावरील लाडक्या बाप्पाचं विसर्जन आता केलं जाईल. यावेळी एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. एकूण चार पिढ्या या ठिकाणी वर्षा बंगल्यावर आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या नातवाला खांद्यावर घेत मुख्यमंत्री हे या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये सहभागी झाले आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज सकाळी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा मुंबईमध्ये दाखल झाले. गिरगाव चौपाटी परिसरात देखील काही वेळापूर्वी ते पाहायला मिळालेले होते आणि त्यानंतर आता वर्षा बंगल्यावर आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी ते दाखल झालेले आहेत. ढोल वादनाचा आनंद देखील त्यांनी घेतला आणि आता बाप्पाच्या विसर्जनासाठी एकूण चार पिढ्या शिंदे परिवारातील आपल्याला पाहायला मिळतात.